तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। या आमच्या भागामध्ये मानेगाव भागात द्राक्षेच्या बागांचं फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि या द्राक्षेच्या गेल्या 3 वर्षात ली परिस्थिती बघितली तर बेदाण्याचे दर अतिशय कमी झालेत। गेल्या वर्षी अक्षरशः कोल्ड स्टोरेजला कोणी बेदाणा घेत नव्हता अशी बेदाण्याची अवस्था होती आणि त्या बाबतीतही विधानसभेत आदरणीय दादांनी त्या बाबतीत प्रश्नही उपस्थित केलता की मुलांना शाळेत बेदाणा दिला तर निदान त्या बेदाण्याचा डिमांड वाढल आणि त्या दृष्टीनं बेदाण्याचं जो आता प्रोडक्शन किंवा उत्पन्न वाढलेलं आहे त्याच्यामध्ये समतोल राखण्यामध्ये मदत होईल। त्या बाबतीत सुद्धा दादा बेदाण्याची इम्पोर्ट ड्युटी जवळपास 55% आहे, तरी सुद्धा गेल्या वर्षी जवळपास 25 ते 30 हजार टन बेदाणा भारतामध्ये इम्पोर्ट झालेला आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा आमचे सर्व द्राक्ष बागायतदार शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, तेही आपल्याला भेटणार आहेत। परंतु आमची सगळ्यांची मागणी आहे की बेदाण्याला एक्सपोर्ट सबसिडी आपण द्यावी, जेणेकरून भारतातला बेदाणा बाहेरच्या देशामध्ये जरी कमी किमतीत गेला तरी इथं आपल्या इथं दर नियंत्रणात राहण्यामध्ये त्याची मदत होणार आहे।